नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण संपण्याआधीच महिलांनी करावे हे एक काम. मुलाबाळांचे भविष्य उज्ज्वल होईल, तुमच्या मुलाबाळांचे रक्षण होईल, मुलाबाळांवर तुमचा संकट येणार नाही, त्यांची प्रगती होईल, त्यांच्या शिक्षणात लक्ष लागेल आणि प्रत्येक कामात मुलाबाळांना प्रगती मिळेल. श्रावण महिना संपण्याआधीच तुम्हाला हे काम करायचं आहे. आता पवित्र श्रावण महिना सुरू आहे. महादेवाची सेवा, महादेवाची पूजा अर्चना या महिन्यात केली जाते. अखंड नामजप केला जातो. यासोबतच जर महिलांनी, खास करून विवाहित महिलांनी हा उपाय केला, तर त्या उपायाचा संपूर्ण लाभ त्यांच्या मुलांना होत असतो. आता तुमच्याजवळ मुलं असतील किंवा बाहेर शिकायला असतील, बाहेरगावी असतील, तरी तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन करू शकतात किंवा तुमच्या घरात, तुमच्या देवघरात शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगासमोर तुम्ही बसून हा उपाय करू शकतात. यासाठी श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी, श्रावण महिना संपण्याआधी कोणत्याही दिवशी किंवा मग श्रावणच्या सोमवारी, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा, सोमवारी जमलं तर अति उत्तम, परंतु सोमवारी जमत नसेल तर मग श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात बसा किंवा मंदिरात जाऊन बसा, शिवलिंग समोर बसा. त्यानंतर हात जोडा, नमस्कार करा, अगरबत्ती दिवा लावा, एक तामन घ्या, ताट घ्या, त्यामध्ये आपल्या देवघरातलं शिवलिंग ठेवा आणि मंदिरात बसला असाल तर मग शिवलिंग समोर बसा. त्यानंतर एका तांब्यामध्ये, एका लोट्यामध्ये पाणी घ्या, शुद्ध पाणी घ्या, आणि पाणी घेतल्यानंतर एकसारखी धार, बारीक धार पाण्याची त्या शिवलिंगवर सोडा. एकदम बारीक धार सोडायची आहे आणि मग जोपर्यंत तो भरलेला तांब्या पाणी संपत नाही तोपर्यंत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, एकदम घाई न करता, अगदी सावकाश ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत राहायचा. अगदी बारीक धार सोडायची, ठेमठेम पण नको आणि जास्त जोरात पाणीही नको, एकदम अगदी बारीक धार शिवलिंगवर सोडायची आहे. सावकाश हळवार आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय पाणी संपेपर्यंत बोलायचं. हे झालं. आता दुसरं काम तुम्हाला करायचं आहे लगेचच, ते म्हणजे शिवलिंगच्या वर, मंदिरात असेल किंवा घरात असेल, तुम्ही शिवलिंगच्या वर सफेद चंदनाचा लेप लावायचा आहे. शिवलिंगाला, पूर्ण शिवलिंगाला सफेद चंदन, टिळा नाही, पूर्ण शिवलिंग सफेद चंदनाने भरायचं आहे, पूर्ण लावायचं आहे. हे लावल्यानंतर तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहेत. हे बेलपत्र 108 घ्यायचे आहेत आणि अखंडित घ्यायचे आहेत. कुठूनही तुटलेली फाटलेली बेलपत्र घ्यायची नाही. तुम्ही विकत आणा, 108 बेलपत्र आणायची आहेत आणि जवळ घेऊन त्याच तेव्हाच बसायचं आहे. आणि एक एक बेलपत्र ते चंदन लावलेल्या शिवलिंगवर ठेवायचं आहे, एक एक बेलपत्र. आणि एक एक बेलपत्र ठेवताना एक एक महादेवाचा अष्टनामावली मधला मंत्र बोलायचा आहे. आता ही अष्टनामावली कुठे मिळेल, तर अष्टनामावलीची छोटीशी पोतीसुद्धा मिळते, किंवा तुम्ही गुगलवर असं टाकलं की महादेव अष्टनामावली, तरी तुम्हाला संस्कृत मराठीमध्ये अष्टनामावली मिळेल. किंवा तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा, आम्ही एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला संपूर्ण महादेवाची शिव अष्टनामावली मिळेल. तर त्या शिव अष्टनामावलीमधून तुम्ही एक एक मंत्र वाचून हे बेलपत्र ठेवायचं आहे. तर हा उपाय तुम्हाला कोणत्याही दिवशी किंवा सोमवारी श्रावण महिन्यात करायचा आहे, मुलाबाळांसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या रक्षणासाठी अवश्य महिलांनी करा. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असेल तर कमेंट्सवर विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.